हाय हॅलो नमस्कार, आपल्या सगळ्यांना स्वागत आहे मराठी मनोरंजन विषय चॅनलवरती. आणि सध्या जी नाटकाची सध्या सगळी चर्चा होते ते भद्रकाली प्रोडक्शन देव माणूस हे जे नाटक आहे ते या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगानंतर आज आपण त्यांच्या टीमसोबत भेटतोय. खरं तर या नाटकं पाहिल्यानंतर मी स्वतः खूप भारावलेलो आहे की ही सध्या परिस्थिती जी दाखवली आहे त्याच्यामध्ये त्यातून जे आहे तो खूप मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे. तर या नाटकाच्या दिग्दर्शकापासून आपण सुरुवात करूया की हे नाटक नेमकं एवढं शिवधनुष्य पेलण्याचं साहस त्यांच्याकडून आलं आणि कशा पद्धतीने हे नंगमच्छा पर्यंत आलं, सर काय सांगशाल? सर्वप्रथम नमस्कार. देव माणूस माणूस होण्याची गोष्ट हा हे आमचं खरं तर एक खूप मोठा प्रवास आहे एका छोट्याशा कल्पनेपासून सुरू झालेला. आम्ही जसं नाटकामध्ये सांगतो की एका सत्य घटनेवर आधारित आहे. यामधले सगळी पात्रं डॉक्टरांपासून ती सगळी खरी आहेत आणि त्या खऱ्या पात्रांमधनं साकार झालेला हा देव माणूस आहे. ह्याच्यामुळे खरं तर डॉक्टर म्हणजे देव माणूस नाही, देव माणूस म्हणजे कोण तर खरंच आपल्यातला आतला देव आणि माणूस यांमधनं खऱ्या अर्थाने आपण माणूस व्हावं असा इथला एक मेसेज आहे. आम्ही सगळ्यांनी खूप जेन्युअनली आणि खूप मनापासून असा प्रयत्न केला की हा विषय इतक्या जरी इतका क्लिष्ट असला तरी खूप सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचावा. आणि आपण किती प्रिव्हिलेज्ड आहोत, आपण किती ब्लेस्ड आहोत आपल्या आजूबाजूला असलेला वातावरण, आपल्या इथली लोकशाही आणि आपल्या इथला एकूणच सगळा समाज हा ज्या पद्धतीने काम करतो आहे, ज्या पद्धतीने जगतो आहे त्याच पद्धतीने आपण करत राहणं ह्याच्यासाठी वृद्धिंगत ज्या गोष्टी होतात तोच खरा विषय याच्यामधनं मांडण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही. आणि पाहिलं आहे आम्ही की जो विषय आहे तो खूप डार्क पद्धतीचा आहे. तर या पद्धतीचं जे काही मटेरियल आहे त्या पद्धती मटेरियलची या मूळ कथेची सांगड घालताना कशा पद्धतीने चॅलेंजेस तुम्हाला आले? खरं तर हा विषय तुम्ही म्हटला तसा खूप डार्क विषय आहे. सध्या रंगभूमीवर म्हणा किंवा एकूणच आपल्या लोकांमध्ये पोस्ट कोविड विशेषतः लोकांना मनोरंजनाची व्याख्या काय तर लोकांना खूप हलकं फुलकं हवं आहे, लोकांना खूप कॉमेडीज काहीतरी बघायचं असं एक ओव्हरऑल सूर आहे. पण तो खरं तर तितकासा खरा नाही, कारण लोकांना जर तुम्ही चांगलं सकस आणि योग्य ते प्रमाणात सगळ्या गोष्टी दाखवल्या तर त्या लोकांना नक्की आवडतात. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे देव माणूस आहे. लोकांना सगळीकडे ज्या लोकांनी बघितलं आहे ते सगळे लोक आमच्याकडे आनंदाने येतात, भरभरून बोलतात, ह्या विषयाबद्दल बोलतात, त्या विषयाशी निगडीत असलेल्या गोष्टींबद्दल बोलतात. त्याच्यामुळे ह्यातलं जे तुम्ही जो मटेरियलचा प्रश्न होता तो खरं तर त्याच्यामधला जो भाव आहे तो भाव पोचवता पोचवता आपसूक झालेलं हे सगळं आहे. म्हणजे याच्यामध्ये एका कुठल्या माणसाचं हे क्रेडिट नाही आहे. मग तुम्ही बघितलं तसं सगळे आमचे कलाकार, त्याच्यानंतर लेखक, त्याच्यानंतर सगळ्या टेक्निकल बाजू म्हणजे प्रकाश, नेपथ्य, संगीत या सगळ्यांनी मिळून केलेला हा एक कोलाज आहे. आणि तो कोलाज आम्ही त्यांच्यापुढे मांडायचा प्रयत्न करतो लोकांपुढे आणि जो लोकांना खरं तर खूप भावतो. या नाटकाच्या लेखक आपल्या सोबत आहेत की सर काय सांगता नेमकी ही कथा तुमच्यापर्यंत तुम्हाला सुचली कशी आणि हाच विषय रंगमंचावर एवढ्या मोठ्या स्वरूपात कसा मांडा का मुळात ही कथा नाशिकचे डॉक्टर भरत केळकर म्हणून आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन. त्यांनी एका संस्थे आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे त्यांनी केलेल्या कार्यामध्ये त्यांना आलेले काही अनुभव जे त्यांनी आम्हाला सांगितले आणि ते अनुभव आणि काही फिक्शन अशा स्वरूपामध्ये आम्ही ती बांधली. मुळामध्ये ना या कथेचं सार जे आहे ना ते एक सिव्हिल वॉर किंवा ते सुरू कसं होतं आणि त्या सिव्हिल वॉरचे परिणाम काय होतात, कारण देशादेशांमधली युद्ध एक वेगळा भाग असतो ज्याच्यामध्ये एक तुमचा पॅट्रियोटिझम असतो, तुमच्याकडे देशभक्ती तुमच्याबरोबर असते, तुम्ही सगळे एक मिळून तुम्ही उभे असतात एका परकीय सत्तेविरुद्ध. पण जेव्हा सिव्हिल वॉर होतं हे तुमच्यातलं युद्ध आहे, तुमच्यामध्ये जेव्हा गट पडतात तेव्हा झालेले युद्ध असतात आणि त्याच्यामध्ये सगळंच म्हणजे देश म्हणून, देशबांधव म्हणून आणि एक पूर्ण अर्थव्यवस्था, एक समाजव्यवस्था म्हणून तुम्ही कोलॅप्स होऊन जातात. तर ते कुठेतरी ऑन द व्हर्ज आपल्या सध्याच्या जगात मॅक्झिमम लोकशाही किंवा मॅक्झिमम जे सरकार आहेत, मॅक्झिमम ज्या समाजव्यवस्था आहेत त्या या उंबरठ्यावर उभ्या आहेत ऑलरेडी. तर हे कुठेतरी ही खदखद होतीच, पण ही या माध्यमातून दाखवणं मला हे माध्यम सापडलं आम्हाला जेव्हा या गोष्टी कळाल्या तेव्हा ह्या कोणत्या प्रकारे दाखवता येतील हे आपसूक सापडलं. आणि त्याची भीषणता स्वतःतच एवढी आहे, त्याच्यामध्ये जेवढं नाट्य एवढं दडलेलं आहे ते फक्त आम्ही प्रामाणिकपणे एक ट्रूथ आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आम्ही ट्रूथ मांडणार आहोत आणि ते ट्रूथ म्हणूनच मांडलं. तर ते त्याच पद्धतीने लोकांकडे पोहोचतं आहे याचा आम्हाला म्हणजे आनंद नाही म्हणणार पण ही गोष्ट खरंच दिलासादायक आहे आम्हाला की हे याचं गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचतं आहे
जेवढ्या गांभीर्याने आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तेवढ्या गांभीर्याने. आणि ही गोष्ट प्रसाद कांबळी सर तर नाशिकशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे, देवबाबळीपासूनच त्यांनी एक वेगवेगळी कलाकृती लोकांपर्यंत पोहोचवली आहे, पण ही गोष्ट जेव्हा तुम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन गेलात तर त्यांची पहिली रिॲक्शन काय होती? ही गोष्ट त्यांच्याकडे घेऊन जाणं म्हणजे पहिल्यांदा तर याच्यातलं सगळं ते भीषणता आणि ही सगळं बघून ते खूपच डेव्हस्टेट झाले, पण कुठेतरी त्या माणसाचा व्ह्यू होता हा, म्हणजे प्रसाद कांबळींचाच व्ह्यू होता आणि त्यांचंच विजन होतं की ही गोष्ट ही लिमिटेड लोकांपर्यंत पोहोचली नाही पाहिजे, ही जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल तितकं पोहोचवलं गेलं पाहिजे. कारण तसं तुम्ही बघाल तर हा काही कमर्शियल विषय नाही आहे, म्हणजे कोणताही काय म्हणतो आपण प्रोड्युसर अशा विषयाला फार क्वचित हात घालेल, पण ते ज्या पद्धतीने या सगळ्या प्रोजेक्टच्या मागे उभे राहिले हे पूर्णपणे त्यांचं व्हिजन आणि त्यांचा सपोर्ट होता, त्यांना माहीत होतं. पुन्हा मी तेच म्हणेन, ट्रूथ, जे ट्रूथ आम्ही त्यांना सांगितलं ते त्यांना भावलं आणि त्यांना ही जाणीव झाली की ही ट्रूथ मी लोकांपर्यंत पोहोचवणार जितक्या लोकांपर्यंत मला पोहोचवणार, आणि त्यांनी मग हे सगळा डोलारा सगळा उभा केलेला आहे. नक्कीच, या नाटकाच्या मुख्य भूमिकेमध्ये श्रीपाद तू आहेस, तर काय नेमकं तेव्हा तुझी भूमिका ही आवली? ठीक आहे ना, आत्ताच व्यावसायिक रंगभूमीचं सगळे मार्केट आहे, पैशाचं सगळे मार्केट आहे, मग प्रत्येकाला काय अपेक्षा असते की मला मोठमोठ्या सेलिब्रिटीबरोबर काम करायचे, मला मोठ्या स्वरूपात मोठ्या संचामध्ये काम करायचे, पण असा विषय पहिल्यांदा जेव्हा तुझ्याकडे आला तेव्हा काय चिन्ह मनात भावना होती? पहिले हा शंतनू आणि जयेशनी हा एक काय म्हणजे कंपायलेशन केलं होतं डॉक्टर भरत केळकर यांच्या अनुभवावर आधारित, आणि ते मला खूप भावलं होतं तेव्हा, यांनी वाचन केलं, यांनी तेव्हा डिरेक्शन केलं होतं. आणि नंतर एकदा एका इव्हेंटला जयेश म्हणाला की अरे ते करशील का तू, आणि मी ती स्क्रिप्ट वाचली आणि मी प्रेमात पडलो म्हणण्यापेक्षा मी जे काही झोपलेलो होतो एकदम जागा झालो, म्हणजे हे केलं पाहिजे आणि हे आपल्या पाशी जयेशने आणलेलं आहे, विचारलं तर इट्स अन वॉट वी कॅन से अपॉर्च्युनिटी की माझ्याकडे जर काही आर्ट असेल अभिनय म्हणूया तर मी माझ्या अभिनयामधनं काहीतरी सांगू बघतो आहे, हा याच्या दिग्दर्शनातनं सांगू बघतो आहे, हा लेखनातनं सांगू, आम्ही सगळे आमच्या काय काय स्किलसेटमधनं युद्ध नको हा कॉस सांगू बघतो आहे, तर आपली जर का आर्ट आपल्याला जर का अशा काहीतरी कामासाठी वापरता येत असेल तर वाय नॉट, असं म्हणून आम्ही तयार झालो. आणि जसं आपण म्हटलं की नाटक म्हटल्यानंतर कंटेंट आणि फॉर्म, मग हळूहळू टेक्निकलिटीज त्याच्यामध्ये आल्या, तर त्याचा कंटेंट एवढा होता की तो कंपाईल करता करता एका क्षणी आम्ही एक्झॉस्ट झालो की कशा पद्धतीने गोष्ट मांडायची. पण श्रीकार कुलकर्णी जे आहेत भद्रकाली जे, त्यांनी एक आम्हाला सांगितलं की जसं वाऱ्यावरची वरात पु ल देशपांडे करायचे ते सांगायचे आणि कॅरेक्टर्स यायचे त्यांच्यामध्ये मिक्स व्हायचे पुन्हा काहीतरी गोष्ट पुढे न्यायची, अशा पद्धतीचा आपण फॉर्म जो होता तोच ठेवूया. आणि मग कंटेंट आमच्याकडे होता, फॉर्म फायनल झाला आणि त्याच्यानंतर खरं आमच्या सगळ्याच म्हणजे मुख्य भूमिका तुम्ही माझी म्हणतात पण सगळे डिपार्टमेंटची मुख्य भूमिका आहे, म्हणजे प्रत्येक जण इथे तीन तीन चार चार कॅरेक्टर्स करतो आहेत, मी गोष्ट फक्त पुढे नेतो आहे अशा पद्धतीनं. पण कंटेंट फॉर्म झाल्यानंतर जी आमची खरी सुरू झाली कसरत, कारण का आम्हाला हा जो म्हणाला की ट्रूथ खरेपणा, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही आवाजही न होता कुठल्याही पद्धतीनं ओरडून न सांगता एक हळूहळू स्पून फीड करत करत बाबा असं आहे तिकडे असं आहे मग आपल्या इकडे असं होऊ शकतं मग आपल्या इथे असं झालं तर काय यापर्यंत तो आणणं, तर हे दोन तीन गोष्टी होत्या. म्हणजे याच्यामध्ये दोन आहे, रिहर्सल्स आम्हाला सगळ्या डिपार्टमेंटबरोबर इंटेन्सली करायला मिळालं ते प्रसाद कांबळींमुळे, त्यांनी आम्हाला प्रिव्हिलेज एवढा होता की आम्ही डे नाईट शिवाजी मंदिरमध्ये विथ ऑल प्रॉपर्टीज आणि विथ ऑल एव्हरीथिंग आम्ही करत होतो, आणि ते म्हणे की तुम्हाला जेवढं खेळायचं आहे तेवढं खेळा, तर ते एक फ्रीडम होता, तेव्हा आर्टिस्टला तुम्ही तेवढा एक फ्रीडम दिला. हा एक काय म्हणतात आर्टिस्ट फ्रेंडली डिरेक्टर आहे की तुम्हाला करायचं ते करा नको काय ते मी सांगेन. सो मी प्रोसेसविषयी सांगतो की हे काय करायला लागलं, तर कंटेंट फॉर्म फिलिंग्स ट्रूथ आणि मग डॉक्टर भरत केळकर यांचे अनुभव ॲक्च्युली जे आहेत ते आम्ही ऐकून ऐकून याच्या कुठेतरी फिलिंग आतली जर का जागी झाली आपली तर काय होऊ शकतं, तर त्याच्यासाठी आम्ही मेहनत करत होतो. रादर ॲक्टिंग चला आता बघा कसं करतो याच्यापेक्षा, पण ती आतली खरंच फिलिंग येते का आपल्याला, आपल्याला खरंच ते जे काही पात्र आहेत जी सत्य घटनांवर आधारित त्यांच्या खरंच आपण काहीतरी रिलेट करू शकतो आहे का, हे फक्त आम्ही दर प्रत्येक प्रयोगाला आम्ही पडताळून बघतो की, आणि ते प्रत्येक वेळेस नवीन असतं, प्रत्येक वेळेस नवीनच काहीतरी बाजू त्या कॅरेक्टरमधली आम्हाला बघायला मिळते. आजही आम्ही प्रयोगाच्या आधी हा आणि मी डिस्कस करत होतो की अरे तू अशा पद्धतीने हे कर मला ते जास्त छान वाटतं आहे,
ही आज ऋतुजा हे तिची ॲक्टिंग करताना वेगळ्याच पद्धतीने ती शोधू बघत होती. ती स्वतः मेकअप वगैरे झाल्यानंतर ती स्टेजवर आली आणि ती त्या पद्धतीनं स्वतःचं काम करत होती. ही हिचा सोलो, हा याचा सोलो. प्रत्येकजण दरवेळेस ॲक्टर आणि हे सगळं बाजूला ठेवून त्या फिलिंगला आपण रिलेट करतो आहे का आणि आपल्यामध्ये घेऊ शकतो आहे का, हा एक प्रयत्न असतो. म्हणजे प्रत्येक प्रयोग आणि इव्हॉल्व होत चाललं असं मला वाटतं. ही तयारी म्हणून तुम्ही जे प्रश्न विचारला, ॲक्च्युली स्टेजवर ते व्हायब्रेशन प्रत्येकाला असं जाणवते. ते तुला ते व्हायब्रेशन कितपत जाणवतो प्रत्येक प्रयोगाला, की एकदम वेगळं का डार्कनेस आहे त्याच्यामध्ये, पण ते व्हायब्रेशन पण तेवढंच आहे की आपल्याला ते पुढं त्याचा इम्पॅक्ट होतोय का नाही होतोय. तर ते व्हायब्रेशन तुला किती जाणवतं? खूप जाणवतं. हे व्हायब्रेशन म्हणजे आपण म्हणतो ना की सायलेन्सला सुद्धा एक आवाज असतो, एक मूड असतो. म्हणजे याचा सोलो झाल्यानंतरचा सायलेन्स, हिचा सोलो झाल्यानंतरचा सायलेन्स, याचा सोलो झाला, प्रत्येक सायलेन्समधनं एक वेगळी वाईब येते आणि ती वाईब घेऊनच आपण एक पुढे जातो. कारण ते एक चॅलेंज असतं सगळ्यांनाच असतं. यांना तर बाहेरचा अटायर पण चेंज करायचा असून आतला अटायर पण चेंज करायचा असतो. तर हे ते कसे करतात हे त्यांचं त्यांनाच माहिती, त्यांचं स्किलसेट, जयेशचं स्किलसेट की त्यांनी ते कसं काय त्याच्याकडनं करून घेतलं. पण तुम्ही म्हटलात की व्हायब्रेशन्स, कलाकाराला दाद आवश्यक असते. पहिले 5 प्रयोग 7 प्रयोग आमचं असं झालं की अरे काही होतच नाही, कोणी काही बोलतच नाही, काही रिॲक्शन्सच येत नाही. आणि त्याच्यानंतर आम्हाला काही की याला येऊच शकत नाही, येणारच नाही. तर जे सायलेन्समधनंच मग आता आम्ही व्हायब्रेशन्स कलेक्ट करायला शिकलो, टाळ्या, शिट्ट्या, हशा, याच्यापेक्षा पण सायलेन्स काय सांगतो ऑडियन्सचा. आणि तो सायलेन्स इतका असतो की कोणी वेफरचं पाकिट जरी इंटर केलं तरीसुद्धा आम्हाला कळतं की अरे हा इथला आहे बरं का, हा हा तिथला आहे बरं का, हा हा मागचा आहे बरं का. आणि त्यांनाही कळतं आमच्या स्टेजवरचं जे व्हायब्रेशन्स की नाही अरे आपण जरा जास्तच आवाज केला आहे का. सो हे जे सायलेन्स आणि व्हायब्रेशन्सचं गिव अँड टेक आहे, हे खरं तर या नाटकामध्ये आम्हाला फर्स्ट टाइम इव्हॉल्व करत चाललं आहे असं मला वाटतं. आणि आतापर्यंत कमी दिवसातच खूप मोठा टप्पा आहे नाटकाने आत्ताच गाठला आहे, तर आतापर्यंत तुला मिळाली एक बेस्ट कॉम्प्लिमेंट काय होती? मला मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट मी खरं सांगू का मला आठवतच नाही. कारण काय लोक आल्यानंतर काही बोलतच नाही आणि मला असं वाटतं आल्यानंतर फक्त हात हातात घेणं आणि डोळ्यात पाणी असणं, मला असं वाटतं याच्यापेक्षा काही वेगळी दाद असू नाही शकत. आणि हे माझ्याच बाबतीत नाही आहे, आमचा जो जे साऊंड डिझायनिंग केलं आणि साऊंड जो ऑपरेट करतो, आता कणकवलीला शो झाला, आम्हाला त्यांनी कलाकारांना पुढे बसवलं, आमचा इंटरव्ह्यू झाला आणि आमच्यानंतर त्यांनी विचारलं मेकअप कोणी केला, साऊंड डिझायनिंग कोणी केलं, कोणी आत्ता प्ले केलं म्युझिक, कोणी लाईट ऑपरेट केलं, त्या सगळ्यांना बोलवा. आम्ही उठलो आणि त्यांना बसवलं. सो तुम्ही हा जो काही प्रश्न आहे की हे दाद काय आहे, तर अख्खी टीम ॲप्रिशिएट होते आहे आणि अख्ख्या टीममुळे आम्ही आहोत, आमच्यामुळे अख्खी टीम, हे सगळं जे कोऑर्डिनेशन आहे या कोऑर्डिनेशनलाच दरवेळेस दाद. म्हणजे एक माणूस असं दिसत नाही लोकांना, असं वाटतं की अरे हे अख्खं एक काहीतरी वेलजेल समोर आपलं येतं आहे जातं आहे, ब्लॅकआउटमध्ये येतं आहे, एकत्र येऊन जातं आहे एक, असा ही जी काही फिलिंग आहे. तर मला असं वाटतं की डोळ्यातनं आणि हाताच्या स्पर्शामधनं मिळालेली दाद हीच आहे. म्हणजे याच्या पलीकडे अजून काय आम्ही म्हणजे नक्कीच आता या नाटकाच्या पुढच्या कलाकारांकडे आपण जाऊया आणि त्यांचं नेमकं पात्र काय आहे, त्यांचा नेमका एक्सपिरियन्स काय आहे तो आपण जाणून घेऊया. एक्सपिरियन्स म्हणजे अमेझिंग. म्हणजे खरंच मी पहिले शंतनू, जयेश, प्रसादांना खरंच थँक्यू म्हणतो की त्यांनी हा पात्रासाठी, या नाटकासाठी माझा विचार केला. माझ्यात काही गोष्टी त्यांनी पाहिल्या असतील त्या हिशोबाने. पण एक्सपिरियन्स ही खरी घटना असल्यामुळे, हे सगळं खरं असल्यामुळे तो पहिले भीतीही होती की मी जी गोष्ट करतो आहे ती खरंच त्या लोकांचं तशी ती फिलिंग असेल का, त्यानुसार ते खरंच त्यांना झालं असेल. ते पहिले मला स्वतःला प्रश्न पडले की अरे हे मी खोटं नाही करत आहे ना, पण मी मनापासून करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यात खरं आमचे डिरेक्टर जे आहेत त्यांनी ती गोष्ट काढून घेतली. खरंच मनापासून मी करतो आहे ते मनापासून करतो, पण त्याच्याकडून जे कळेल की नाही हे परफेक्ट आहे. कारण आरडाओरड करून किंवा स्वतःचे जास्तच फिलिंग्स मनापासून दाखवणं म्हणजे मोठमोठ्याने बोलणं ही नाही आहे. तर तुमचं आतून काय सांगतं आहे, तुम्हाला काय फील होतं, त्यानुसार तुम्ही काय करताय, हे सगळ्यात महत्त्वाचं. ते आम्हाला डिरेक्टरकडून कळालं की अरे नाही हे परफेक्ट आहे. त्यासाठी त्यांनी जी टेक्निक जी दाखवली, टेक्निक म्हणजे की खऱ्या गोष्टी त्यांनी डोळ्यासमोर दाखवल्या तिथल्या ज्या व्हिडिओ करून, त्या व्हिडिओ कारण आत्ता कुठे आपल्याला बघायला मिळत नाही, ते त्याच्याकडे त्यांनी कलेक्ट केले, त्या गोष्टी त्यांनी दाखवल्या, त्या पाहिल्या, त्याच्यानंतर त्या गोष्टी जास्त अजून भिनल्या अंगात आणि मग त्या बाहेर काढायचा प्रयत्न केला आम्ही. म्हणजे हे खरंच टीमवर्क आहे. हे बाहेर काढण्यासाठी जे साऊंड आहे, जो लाईट्स आहे, जे मेकअप आहे, यांनी जास्त अजून साथ मिळाली हे खरं दाखवण्यासाठी. तर हे टीमवर्क आहे. ह्या टीममधल्या प्रत्येक माणसाने ती तेवढी मनापासून ती मेहनत घेतली आणि ती बाहेर निघण्यासाठी ते कलाकार म्हणून ती जास्त उपयोगी पडली मला. काय सांगते
सगळ्यात पहिले तर मी स्वतःला खूप खूप भाग्यवान मानते की पदार्पणातच म्हणजे काय म्हणावं, भद्रकालीसारख्या इतक्या इतक्या वर्षांची परंपरा असलेल्या इतक्या तालेवार निर्मिती संस्थेसोबत काम करायला मिळालं. आणि हे प्रोजेक्ट प्रोफेशनली आपण इतर प्रोजेक्ट जसे जितके टेक्निकली करतो की 3 तास तालमीला यायचं, काहीतरी आपला स्किलसेट वापरायचा, तो सीन तसा करायचा आणि घरी जायचं, हे असं नव्हतंच. त्याच्यामुळे या प्रोजेक्ट मध्ये माणूस म्हणून आणि आर्टिस्ट म्हणून मी खूप नवीन गोष्टी शिकले आणि आधीच्या शिकलेल्या गोष्टी मला अनलर्न करत त्या नवीन गोष्टी शिकाव्या लागल्या. ही कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून मी खूप भाग्याची गोष्ट मानते, कारण मी बघा आता कसा चमत्कार करून दाखवणार स्टेजवर आणि आवाज आणि हातवाऱ्यातून वगैरे, असं अशातला काही भागच नव्हता या प्रोसेसमध्ये. कारण जोपर्यंत तुम्हाला तो दाह ती ग्रॅव्हिटी जाणवत नाही तोपर्यंत ते सगळं खोटं आहे, ते सगळं सरफेस लेवलचं आणि वरवरचं आहे, मग ते तुमच्या करण्याला काही अर्थ नाही आहे. सो ती ग्रॅव्हिटी जाणवण्याची, त्या सिच्युएशनचा दाह जाणवण्याची जी प्रोसेस होती, ते म्हणजे आवंढा नुसता वाचिकातून आलेला तर त्याचा काहीही उपयोग नाही आहे. तो आवंढा तुम्हाला खरंच आला पाहिजे, त्याचा संदर्भ तुम्हाला तिथला कळायला पाहिजे. सो ही जी प्रोसेस होती या सगळ्यामध्ये, म्हणजे प्रसाद दादा तर होतेच इतका पॅशनेट निर्माता की आमची रात्रभर तालीम असायची तर ते रात्रभर आमच्यासोबत बसायचे, नोंदी करायचे, आम्हाला सूचना द्यायचे. इतका पॅशनेट निर्माता आयुष्यात मी बघितला हे माझं फार भाग्य. श्रीकार दादा, जयेश दादा, श्रीपाद दादा, शंतनू दादा, प्रणव दादा, हे सगळे मोठे दादा मंडळी यांनी इतकं आम्हाला हाताला धरून या प्रोसेसमधनं नेलं आणि ती जाणीव करून देत जे खरं बाहेर आलं ते खरं तुम्ही मांडा, ही मुभा दिली की तू खूप रड किंवा तू असं कर असं नाही, तुला काय करावं असं वाटतंय, तुला ते जाणवल्यावर तुला कितपत काय करावं असं वाटतंय ते कर. सो ही खूप कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून ग्रो करणारी आणि नाटकाची शिस्त जयेश दादांनी लावलेली की मोबाईल नाही वापरायचे. सो एक जे असं नाटकाचं इन्स्टिट्यूट असतं ना की जिथे आपल्यावर संस्कारसुद्धा होतात नवीन कलाकारांवर, सो ते तसंही झालं. त्याच्यामुळे मी खूप भाग्यवान मानते स्वतःला की अशा टीमसोबत आणि अशा प्रोडक्शन हाऊससोबत मला काम करता आलं. नक्कीच, जसं सगळे म्हणाले तसं हे खरंच टीम वर्क आहे. आणि सगळ्यात पहिले तर मी जयेश दादाला, शंतनू दादाला आणि श्रीपाद दादाला थँक्यू म्हणेन, कारण त्यांच्यामुळे मला ह्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि अर्थात प्रसाद दादानेही ते काय म्हणतात स्किल सेट जे काही असेल ते बघितलं, त्यालाही त्यांनाही वाटलं की हो बाबा हे आहे, ही करू शकते, आणि म्हणून मी या प्रोजेक्टमध्ये इन झाले. जशी इन झाले तसं हे टीमवर्क त्या दिवसापासून त्या क्षणापासून चालू झालं होतं. मग अगदी त्या कॅरेक्टरचा अभ्यास करणं असो किंवा प्रत्येक गोष्ट लोकांपर्यंत कशी पोचवायची किंवा काहीतरी सांगायचं आहे हा सगळ्यांचाच डोक्यात थॉट होता की आपल्याला एक मेसेज पोचवायचा आहे. पण त्याची जी काही प्रोसेस होती त्यासाठी आपल्याला जी जाणीव झाली पाहिजे ती जाणीव त्या एका प्रत्येक पहिल्या दिवसापासून जी झाली ती खरंच आत्ता आम्ही पोचवू शकतो आहे त्यातनं. आणि मी माझं हे सगळं आता आम्ही एका लेवलनंतर विसरून गेलो आहे, कारण टीमवर्क काय आहे हेच सगळं आता लोकांपर्यंत पोचतं आहे आणि त्यामुळेच आम्ही सगळे छान आता बोलू पण शकतो आहे. सो नाईस एक्सपिरियन्स, खूप छान होता. जसं की श्रीपाद दादा म्हणाला की हे सगळं सत्य घटनेवर आधारित आहे, त्यामुळे याच्यात जी पात्र साकारतो आहे आम्ही त्यांची जी वेदना किंवा त्यांची जी दुःख सगळी ही तेवढंच कन्व्हिक्शनने लोकांसमोर आणणं गरजेचं होतं. सो आमचे निर्माते प्रसाद दादा कांबळी, दिग्दर्शक जयेश दादा, लेखक शंतनू दादा आणि आमचे सगळे सिनियर मंडळी श्रीपाद दादा, प्रणव दादा, यांचे पण इनपुट्स असतात आम्हाला. या लोकांनी सगळ्यांनी विश्वास ठेवला त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो आणि यांच्या सगळ्यांच्या विश्वासाचा मिलाफ झाला आहे. आणि आता हे जे नाटक तुम्ही आज बघितलं हे तुमच्यासमोर उत्तमरित्या सादर होत आहे आणि लोकांना ते भावत आहे. बापरे, आता काय राहिलं आहे का हो. नाही, मी हीच री पुढे ओढतो आहे कारण वेगळं काहीच नाही याच्यामध्ये. ऑनेस्टली स्पीकिंग, ह्या नाटकामध्ये
टीम आहे ही अख्खी, म्हणजे मेकअपवाल्यांपासून लाईट्स सेट्स म्युझिक कॉस्ट्युम डिझायनरपासून सगळे सगळे जे आहेत ते, आणि ऑन स्टेजवाले जे सगळे, की ह्या यांच्या कोऑर्डिनेशनशिवाय हे होऊ शकत नाही. आणि असं आमचं कधीच नसतं की हे मी करणार नाही किंवा हे मला करायचं नाही आहे. ओके, हे करायचं आहे का, ठीक आहे, मी विचारतो की काही हवं आहे का, आम्ही अजून काही मदत करू शकतो का, ह्या ह्याच्यातून हे उभं राहिलेलं आहे. आणि ॲज अन ॲक्टर म्हणून मला जयेश दादाबरोबर काम करायला मजा काय येते, कारण तो आहे ना खूप असा खाली आणतो तुम्हाला, असं कंट्रोल ठेवतो की नाही नाही हे हे एवढंच आहे, हे करून दाखव तर मानला तुला. तर ते इम्पॉर्टंट खूप आहे या नाटकाकरता, कारण या नाटकामध्ये खूप सिरियस गोष्टी आहेत ज्या ॲक्च्युली घडत आहेत. आणि जर थोडंसुद्धा आम्ही ह्याला एक्झॅगरेट केलं किंवा थोडंसुद्धा आम्ही ह्याला नाटकी केलं तर ते सगळं मरतं. त्याची इंटेन्सिटी, त्याची जी ग्रॅव्हिटी आहे ती सगळी निघून जाते. मग ते अनुभव राहत नाहीत, मग ती मोकारी राहते, ती मोकारी होते, मग ते अत्यंत वाईट आहे. आणि आमचं सतत त्याच्याशी बोलणं चालू असतं, किंवा इवन श्रीपाद आहे, शंतनू आहे, आमचं सतत बोलणं चालू असतं. मी अरे मला हे सुचलं आहे, किंवा अरे मला हे वाटतं आहे, की मला ही मला इनपुट अजून हवे आहेत, मला अजून दे काही असेल तर, मला सापडत नाही आहे. तर हे आमचं सतत कंटिन्युअसली आम्ही करत राहतो, आम्ही एकमेकांना सांगत राहतो. इवन आम्ही आर्टिस्टमध्ये पण आमच्या म्हणजे प्रणव आहे, शर्वरी आहे, ऋतुजा आहे, आशिष आहे, आम्हाला कधी वाटलं अचानक नारे ते तू चांगलं केलं होतं असं, ते वर्क झालं होतं, हे वर्क नाही झालं, तर हे असं मी करत करत एकमेकांना सांभाळत. जसं मगाशी श्रीपादा म्हणाला की आम्ही प्रयोगाच्या आधी अरे तू ते कर, ते चांगलं वर्क होतं, हे वर्क होत नाही आहे, तर असं करत करत आम्ही आत्तापर्यंत आलो. आणि मुख्य म्हणजे चॅलेंज हा आहे की मल्टिपल कॅरेक्टर्स करायचे आहेत, तर कॅरेक्टर्स कॅरिकॅचर होता कामा नये. हे खूप मोठं चॅलेंज आम्हाला होतं की काही करा पण ते कॅरिकॅचर होता कामा नये. अर्थात त्याच्यामध्ये जयेश दादाचा, श्रीपाददाचा आणि शंतनूचा खूप मोठा हे आहे, हात आहे, कारण त्यांनी ते कंट्रोल ठेवलं आहे की हे एवढंच याच पॅरामीटरमध्ये ते खेळत राहील, याच्या बाहेर जायचं नाही आपल्याला. आणि तो सांगतो ऑनेस्टली नंतर, जेव्हा आम्ही विचारतो त्याला की काय दा तुला काय वाटलं, खरंच होत आहे का वर्क, तो होत असेल तर म्हणतो हो होत आहे, नाही तर नाही होत आहे, तो म्हणतो हे इथे वर्क होत नाही, इथे वर्क करायला लागेल तुला. मग आम्ही कंटिन्युअसली शोधत राहतो की ओके मग हे सापडलं हे करू का, ते सापडलं ते करू का. ह्याचं कारण एकच आहे की परत तेच की आपण एक अख्खी टीम एकाच मोटिवेटेड विचारांनी पुढे चाललो आहोत की हे जी सत्य परिस्थिती आहे ही पोचली पाहिजे ॲक्टिंगचा आणि इतर नाटकाचा वापर करून. तो या फील्डचा या माध्यमाचा वापर त्याच्याकरता करायचा आहे, आपलं येईल ना येईल तो पुढे ती पुढची गोष्ट आहे की बाबा हा तू चांगलं केलं असं डेफिनेटली तुला चांगलंच म्हणणार आहेत लोक, जर तू ते पोचवलं असं तुला लोक चांगलंच म्हणणार आहे, पण ते पोचलं पाहिजे हे पहिलं आणि फॉरमोस्ट एक उद्दिष्ट आहे की ऑब्जेक्टिव्ह आहे की हे तुम्हाला एवढंच करायचं आहे. ह्याचं कारण आहे की तुम्हाला इथे एक्स्ट्रा काही करता येणार नाही. सो ही कसरत आमची दर वेळेला होते, असं श्रीपद म्हणाले की इनर अँड आउटर दोन्ही आम्हाला ते चेंज करावं लागतं आणि इट इज डिफिकल्ट ऑनेस्टली स्पीकिंग. आणि आम्ही हे मान्य करतो की आम्हाला काय पूर्णपणे जमलं अशातला भाग नाही, आम्ही अजूनही शोधतो आहे आणि शोधत राहू कायम, ते चालू राहील आमचा शोध. तो सो एकूणात काय तर प्रसाद दादांच्या विजनमुळे म्हणा किंवा इट इज अ लक बेसिकली की असा निर्माता सापडणं किंवा असा निर्माता मिळणं तुम्हाला की जो एवढा सिरियस नाटकाला इतका खमक्यापणे उभा राहतो आणि म्हणतो की मी करतो सगळं, तुम्ही काळजी करू, तुम्ही फक्त लक्ष ह्याच्यावर ठेवा की ते पोचवायचं ते पोचलं पाहिजे. सो ऑफकोर्स वी आर लकी. दादा आपल्याला बोलायचं काय तर बरंच आहे, पण जाता जाता आता एक दिग्दर्शक म्हणून तुम्ही प्रेक्षकांना काय ऑडियन्सला काय आव्हान कराल? सर्वप्रथम पुणेकरांचे खूप आभार, कारण खूप उत्तम प्रतिसाद मिळाला लोकांनी. जसं मगाशी श्रीपाद म्हटला की सायलेन्सला पण एक वेगळ्या प्रकारचा नाद असतो, आवाज असतो, तो आम्ही खूप मनापासून बघितला आणि नेहमीच पुणेकर चांगल्या गोष्टीला दाद देतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुण्यामधला हा आमचा शुभारंभाचा प्रयोग हा आमचा खऱ्या अर्थाने एक वेगळा त्याला काय म्हणतो डायमेन्शन देऊन जाईल, खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचेल, तुमच्या या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं. आणि आमच्या या सगळ्यांचं परत परत आम्ही म्हणतो आहे की प्रसाद दादा, शिकार, आमची सगळी टीम, आमची टेक्निकल टीम ही सगळी मोटिवेटेड आहे की हा विषय लोकांपर्यंत पोहोचावा, तर तो तुमच्या माध्यमातनं आणि वर्ड ऑफ माउथने दोघांनी पोहोचावा आणि पुढच्या प्रयोगाला हाऊसफुल होईल अशी आमची अपेक्षा आहे.